एकीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का बसलेला असतानाच दुसरीकडे संघ विचाराशी निगडीत विवेक साप्ताहिकातनं देखील अजित पवारांवर हल्लाबोल करण्यात आलाय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. भाजपने अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केल्यामुळे त्याचा जबर फटका लोकसभा निवडणुकीत बसला असं विवेक साप्ताहिकात छापण्यात आलंय. भाजपचा कार्यकर्ता खचलेला नाही तर संभ्रमात आहे असंही या साप्ताहिकातल्या लेखात म्हटलंय. राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही असंही या लेखामध्ये नमूद करण्यात आलं. तर या साप्ताहिकामध्ये कशा प्रकारे टीका करण्यात आली आपण बघतोय. राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्याला आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजप नेत्यांना नाही असं नाही. अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं होतंच. तर शिवसेनेने पुन्हा युतीत येणं त्यासाठी शिवसेनेत घडलेलं बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी, या सगळ्या घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या. हिंदुत्वात सामायिक दुवा असल्यानं आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्यानं बारीक सारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचं मतदारांना पटलं. मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि या लोकसभेमुळे नाराजीत आणखी भर पडल्याचंच चित्र आहे असंही विवेकमध्ये नमूद करण्यात आलंय. तर विवेक साप्ताहिकाच्या सूचनांवर आता भाजप नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय, कोणी कोणते मुद्दे मांडलेत आपण पाहूया. काही लोक जे आमच्यावर आरोप करतात की संघ भाजप चालवते हे काही खरं नाही, एवढं तर या बातमीवरून सर्वांना लक्षात येईल. संघाने काही भाजपची प्रत्येक गोष्ट ही मान्यच केली पाहिजे असा अर्थ होऊ शकत नाही. विवेक साप्ताहिक आमच्या संघाचं भाजपला मार्गदर्शन दिशादर्शक असं साप्ताहिक आहे. त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं पक्षांच्या दृष्टीनं काही सूचना असतील तर निश्चितच त्या स्वागतार्य मानून आणखी ताकदीनं या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.